नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटन्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला तयार करून दाखवते आहे फोडणीचा भात. हा मी दोन प्रकारे तयार करून दाखवणार आहे. मी कढईमध्ये जवळजवळ 2.5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मी घालणार आहे हिरवी मिरची आणि कढीपत्ता. दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत, 7-8 पानं. त्यानंतर घातली आहे मोहरी. गॅस सिम ठेवायचा आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण घालणार आहोत त्यात कांदा. फोडणीच्या भातामध्ये कांदा असेल जास्त तर भात खूप सुंदर लागतो. कांदा छान मऊ व्हायला द्यायचा आहे. त्यानंतर घालायची हळद. इथे मी 1/2 टीस्पून इतकी हळद घेतलेली आहे. हळद घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. अर्धा 1 टीस्पून मीठ घालायचं आहे. हा फोडणीचा भात खूप फटाफट होतो, कारण फोडणीचा भात बनवताना आपल्याला शिजवलेला भात घ्यायचा असतो. खूपदा भात उरतो आपला, तर त्यावेळेला तुम्ही असा भात बनवू शकता फोडणीचा भात. आणि हा फोडणीचा भात लहान मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडतो. याच्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता. जेव्हा आपण फोडणी तयार करतो त्यावेळी शेंगदाणे त्यात तळून घ्यायचे. छान मिक्स करून घेतलंय मी. आता अगदी मंद आचेवर ठेवू ह्याला. 1-2 मिनटं छान वाफ येऊ द्यायची आहे. चेक करूया. आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे. हा मी मिरची हळद घालून केला आहे. आता दुसऱ्या पद्धतीने पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण फोडणीच्या भाताची दुसरी पद्धत बघूया. न 2-1 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्यात घालते मी लसणीच्या पाकळ्या. ठेचून घेतल्यात मी 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता. त्यानंतर थोडं जिरं, 1/2 टीस्पून घेऊ शकता, आणि थोडी मोहरी. आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता. आता घालायचा आहे कांदा. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय मी. कांदा छान मऊ व्हायला द्यायचा आहे. यामध्ये आता मसाले घालूया. हळद घेतलेली आहे. आणि आता घालूया मालवणी मसाला. हा 1/2 टीस्पून आहे. लाल तिखट आहे रंगासाठी. 1/2 टीस्पून घेतलं तरी चालेल, 1/2 टीस्पून घेतलं तरी चालेल. जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं घ्या. 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, थोडंसं जिरा पावडर, थोडंसं धणा पावडर आणि हिंग.
अगदी कमी आचेवर हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये घालूया मीठ, अर्धा एक टीस्पून पर्यंत आपल्याला मीठ घालायचं आहे। आता त्यात भात घालायचा आपल्याला। याला छान मिळवून घ्यायचंय। मस्त झणझणीत असा मसाला घातलेला फोडणीचा भात खूप छान लागतो। तिखट आवडत नसेल तर मसाल्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे फ्रेंड्स, म्हणजे मुलं पण आवडीने खाऊ शकतील। भात छान परतून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे। याच्यावर शेवटी आता झाकण एक वाफ यायला देऊया। गॅस सीम ठेवलेला आहे। आता आपण घालूया कोथिंबीर। याला छान एक दीड मिनटं वाफ दिली की मसाले याच्यामध्ये छान मुरतात आणि हा फोडणीचा भात खूप टेस्टी लागतो। दोन्ही भात तुम्ही बघू शकता, दोन्ही प्रकारचे भात अगदी झटपट असे तयार होतात आणि सगळे आवडीने खाता सुद्धा। तर नक्की दोन्ही प्रकारे तयार करून बघा फ्रेंड्स। फ्रेंड्स फोडणीचे भात तयार आहेत, दोन प्रकारे बनवून दाखवलेत। याच्यामध्ये मिरचीचा वापर केला आहे आणि यामध्ये मसाल्यांचा वापर केला आहे आणि लसणीचा पण वापर केलेला आहे। इथे मी दोन मिरच्यांचा वापर केला आहे आणि छान झणझणी झाली असणार कारण तिखट मिरचीचा वापर केलेला आहे मी। पण मुलांसाठी बनवत असाल तर एकच मिरची घाला किंवा एक मिरची घेऊन त्याला मध्ये चीर द्या आणि तशी घाला, म्हणजे ती काढून बाहेर करता येईल। आणि इथे मसाल्यांचा वापर जर मुलांसाठी तुम्ही हा भात करता आहात तर प्रमाण मसाल्यांचं कमी घ्या, जसं मुलांना सहन होईल। तर फ्रेंड्स फोडणीचा भात ही माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्हाला सहजतेने पाहता येतील। धन्यवाद।